कर्जत तालुक्यात मागील वर्षांपासून खून आणि अनोळखी मृतदेह सापडण्याच्या अनेक घटना घडतायत. कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कशळे गावच्या जवळील वाकड्या पुलाजवळ रस्त्यालगत 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात एक अनोळखी व्यक्ती पडली असल्याची माहिती सावळे गावच्या पोलिसांनी दिली आहे. मागील एक वर्षापासून कर्जत तालुक्यात गुन्हेगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं असून चोरी आणि खून करून मृतदेह जंगलात टाकण्याच्या अनेक घटना घडतायत. असाच काहीसा प्रकार कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर घडलाय. या महामार्गाच्या पुलाजवळ एक अज्ञात मृतदेह सापडलाय. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह पुरुषाचा असून त्याचं वय 45 ते 50 असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तसेच ही व्यक्ती मृत होऊन 7 ते 8 दिवस झाले असल्यानं संपूर्ण मृतदेह सडून त्यातून दुर्गंधी येत असल्यानं त्याच जागेवर शवविच्छेदन करून मृतदेह जमिनीत पुरण्यात आलाय. या घटनेचा आता अधिकचा तपास पोलीस करत आहेत. आणि साधारण 7:15 दरम्यान आम्हाला सावळा गावचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी खबर दिली होती की जे कर्जतकडून म्हणजे कडाव मार्गे जो मुरबाडला जाणारा रस्ता आहे तिथे नागरवाडी म्हणून गाव आहे, त्या गावाच्या बाजूला एक वाकडा पूल म्हणून ब्रिज आहे, त्याच्या थोडंसं अलीकडे रस्त्याचं जे काम चालू आहे नवीन, त्या रस्त्यालगत खाली म्हणजे रस्त्यापासून खाली चरीमध्ये साधारण 20 फुटावरती एक बॉडी पडलेली आहे. बॉडी पुरुषाची आहे आणि पूर्णपणे वास येत आहे. तर हे कळताच आम्ही या घटनास्थळी मी स्वतः माझ्याबरोबर PSI देठे आणि आमचे संपूर्ण पोलीस स्टाफ आम्ही या ठिकाणी पोचून त्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं परीक्षण केलं. स्वतः डॉक्टरांना स्पॉटवर बोलून घेतलं कशळेच्या आणि यामध्ये ही बॉडी पूर्णपणे डिकम्पोज आहे. डॉक्टरांनी दिलेल्या मताप्रमाणे साधारण 7 ते 8 दिवसाची बॉडी असावी, कारण बॉडीला पूर्णपणे डिकम्पोज होऊन त्याला किडे वगैरे दिसत आहेत. तर बॉडीची पूर्णपणे पाहणी केली, इन्क्वेस्ट जागेवर करावा लागलेला आहे. बॉडीची अजून ओळख पटलेली नाही आहे, तर ओळखीच्या साठी म्हणून त्याचे फोटोग्राफ्स काढून घेतलेले आहेत आणि मांडीचं जे हाड आहे बॉडीचं ते आम्ही DNA साठी काढून घेतलेलं आहे. पुढील तपास जो आहे तो माझ्या मार्गदर्शनाखाली PSI देठे करत आहेत.